जिल्ह्यात गेल्या 24 तासात दमदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात 88.40 मिलीमीटर इतकी जास्त पावसाची नोंद झाली, तर सर्वात कमी मंडणगड तालुक्यात 9.20 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 4,354.51 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी कळविली आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या ह्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. रत्नागिरीमध्ये प्रमुख 8 नद्या ह्या गेल्या 2 दिवसात पडलेल्या पावसामुळे दुथडी भरून वाहत आहेत. जगबुडी, वासिष्ठी, काजळी, कोदिवली, शास्त्री, सोनवी, मुचकुंदी आणि बाव नदी ह्या सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. काजळी नदीमध्ये 13.45 मीटर इतकी जास्त पाण्याची पातळी असल्याची नोंद प्रशासनानं दिली आहे. या नदीची धोक्याची पातळी ही 18 मीटर असून इशारा पातळी 16.50 मीटर आहे. सद्यस्थितीत 13.45 मीटर इतकी पाण्याची उंची काजळी नदीनं गाठली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यात मौजे पन्हाजे येथील रस्ता पावसामुळे खचला असल्यामुळे सदर एकरी वाहतूक सुरळीतपणे चालू आहे. जीवितहानी नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. त्याचप्रमाणे चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर येथेही काही प्रमाणात हानी झाली आहे. चिपळूण तालुक्यात मौजे चिवली येथील शंकरबाबू मांजलेकर यांच्या वाड्याचे पावसाळ्यामुळे अंशतः नुकसान झाले. मौजे चिंचघर कोरगाव भैरवली रस्ता पावसामुळे खचला असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. चिपळूण तालुक्यात कुठेही जीवितहानी नाही. त्याचप्रमाणे चिपळूण तालुक्यात मौजे दाभोळ सातवी गाव आयनी रस्त्यावर पावसामुळे पाणी आल्याने रस्ता खराब झाला आहे. सदर एकेरी वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे तालुका संगमेश्वरमध्ये मौजे मेघी येथे 13 ऑक्टोबर रोजी सोलकरवाडी येथील जयराम गोपाळ हसम यांच्या घरावर वीज पडून घराचे अंशतः नुकसान झाले असून घरातील 8 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली. त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील मौजे कडवई येथील सुनंदा कांबळे यांच्या घराचं पावसामुळे अंशतः नुकसान झाले असून जीवितहानी मात्र झाली नाही. त्याचप्रमाणे राजापूर तालुक्यात मौजे चिखलगाव येथे 5 घरे 5 गोठे आणि 1 दुकान यांचं पावसामुळे अंशतः नुकसान झाले आहे. मौजे धोपेश्वर येथे 1 घर 1 गोठा यांचं पावसामुळे अंशतः नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. ही सर्व नुकसानीची माहिती आज 15 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची ही माहिती आणि आकडेवारी जिल्हा प्रशासनानं दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला असून कामाशिवाय बाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी थांबावं, झाडाखाली थांबू नये असाही इशारा हा प्रशासनानं दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 2 दिवसात झाला दमदार पाऊस. निवेदन.